नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आहे 14 तारीख आणि आज अमोलला सुट्टी आहे. आज म्हणजे आता 3-4 दिवस आहे ना रे? 4 दिवस. 4 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे खूप कामं पेंडिंग आहेत आणि तिचं ही कामं या 4 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपवायचीच आहेत आम्हाला. येस, हाउ द जोश. एकदम हाय सर, कारण हे तुला बोललं पाहिजे, कारण आपल्याला भरपूर कामं संपवायची. हा नाही, तुला बोलायला लागेल, कारण मी तर दिवसभर माझा गाडा चालूच असतो कामाचा. सकाळी 5:30 पाण्यांसाठी उठते, पाणी भरते, त्यानंतर जी माझी कामं चालू असतात ती दिवसभर चालू असतात. त्यात एडिटिंग वगैरे पण मला करायचं, मलाच करायचं असतं. तर व्हिडिओ अपलोडिंग करण्यापासून बरीच कामं माझ्यात असतात, त्यामुळे माझं तर हाताचं चक्र सतत चालू असतं. त्यामुळे तुलाच जोश आणायची गरज आहे. तर अशा प्रकारे आपण भांडत व्हिडिओची आता सुरुवात करूया. चला. तर काल रात्री आम्ही अंधारात थोडंसं शूट केलं, त्यामुळे तुम्हाला अंदाज आला नसेल की काय काय काम झालंय. तर मी तुम्हाला एक झलक दाखवते की एक्झॅक्टली काय काय झालंय. हा आपण बनवायला म्हणून सुरेख म्हणून बनवलाय, पण आता माझ्या डोक्यात जरा वेगळी चक्र चालू आहे की त्याचं काय करता येईल. बट जे काय असेल ते मी तुम्हाला नक्की अपडेट देईनच की आता आम्ही यांचं काय करणार आहे. मी आता सुरेखच समजू द. सोफा आपला मस्त सुंदर असा बसलेला आहे आणि त्याच्या या अशा कम्फर्टेबल अशा फिलोस फॉर्मे यु नो किती छान वाटतंय. म्हणजे मी आताच फील करते की समोर टीव्ही आहे आणि मी असं हातात माझ्या चहा आहे. तर सोफा पण रेडी झालेला आहे. आता इथे पण एक फर्निचरचा पीस येणार आहे. ते बनवायचं नाही, तो आपला तिकडे आहे ना तोच. आणि इकडे आपलं ते टीव्ही युनिट आम्ही त्याला म्हणतो, पण ते जे काय आहे ते तो युनिट. हां, युनिट युनिट आहे आणि तोच टीव्ही युनिट आहे. तर तो इकडे येणार आहे ऑफकोर्स. त्यामुळे दोन ऑलरेडी ठरलेल्या आहेत गोष्टी. त्याच्यानंतर किचनमध्ये तर सगळं डन डनाडन झालेलं आहे. वरचं स्टोरेज, खालच्या सगळ्या ट्रॉलीज वगैरे आपण लागलेलं आहे. आणि इतक्या मजबूत आहेत ना हे, मी स्वतः बघितलं काम सगळं, खरंच खूप छान आहे. आणि आपल्या घरामध्ये तिकडे जुन्या घरामध्ये असा एक हिडन रूम होता, तसं एक इकडे पण एक हिडन काहीतरी आहेच. म्हणजे आम्ही आमचं USP सोडलेलं नाही, तर इकडे ये. तर हे आहेत आम्ही खूप लपवून ठेवलेले पाईप्स. हे पाईप्सला हाईड करण्यासाठी म्हणून हे इथे बनवलं होतं. पण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या डोक्यात किडे चालू असतं, त्यामुळे मी इथे पण काहीतरी त्याचा वापर करणारच आहे. कोण गरीब. आणि सगळ्यात त्या सगळ्या फर्निचरमध्ये माझ्या सगळ्यात आवडतीचं काय असेल तर ते हे. इतकं सुंदर सुबक दिसतंय ना ते, त्याचं ते डिझाईन बघ ना हे, परत आईतला कप बघ ना किती छान आहे. येस, इथे ऑफकोर्स ते नैवेद्य वगैरे ठेवायला एक खाली ड्रॉवर असलंच पाहिजे. असं एक सुंदरसा देवार आहे. ऑफकोर्स इथे आपलं आता वॉशिंग मशीन येईल आणि बऱ्याच गोष्टी ॲड होतील. जेव्हा घर लावेल ना पूर्ण, तेव्हा पण व्यवस्थित दाखवेल असेल तुम्हाला. त्यानंतर सगळ्यात प्रशस्त गोष्ट जर काय असेल अख्ख्या घरात, तर तो म्हणजे आमचा बेडरूम. तर आपलं वॉर्ड्रॉप गेल्या 10 दिवसांमध्ये 100 वेळा दाखवलं असेल ते आपलं वॉर्ड्रॉप. कम्फर्टेबल. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही बेडरूममध्ये बेड करणार आहात का, तर त्याचंही उत्तर मी आत्ताच देऊन टाकते की अजिबात नाही, आपल्या बेडरूममध्ये बेड असणार नाही आहे. कारण मला आणि आम्हाला दोघांनाही बेडवर झोपायला आवडत नाही. आवडत नाही म्हणजे सवयच नाही आहे, पूर्वीपासून जमिनीवर झोपलेलं आहे. त्यामुळे आमचं जो एक गादी आहे ती गादी टाकायची, त्याच्यात पैसे टाकायचे आणि मस्त झोपायचं. त्यामुळे त्याची पण अडचण नाही वाटत आहे. त्यामुळे आमचं बेडरूम तुम्ही बघाल ना तर पूर्णपणे मोकळा आहे, प्रशस्त प्रशस्त आहे. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मस्त सतरंजी टाकून असं खूप जण बसून पण मस्त गप्पा टप्पा आणि धमाल करू शकता. त्यामुळे मी हा असं मोकळाच ठेवणार आहे. तर मला असं वाटतं ऑलमोस्ट आपली कामं झालेली आहेत. आता फक्त हे जे एक्सटेन्शन केलेलं आहे आणि हा बेडरूम आहे ना, तेवढाच कलर करायचा राहिला आहे. येस, तर तो उद्यामध्ये हा कलर जो आहे तो हा वॉल पुट्टी आहे ही, आणि हा कलर तर थोडा वेगवेगळा आहे. ऍक्च्युली आमचा कलरचं डोक्यातच नव्हतं, पण जो एक्सटेन्शन ज्याने केलं ना त्याने आम्हाला कलर करून देणार नाही सांगितलं नव्हतं. पण मग ठीक आहे, आता मग करून घ्यायलाच लागेल, कारण हे असं चांगलं नाही दिसत आहे ना. तर फक्त आम्ही बेडरूम कलर करू जो तुम्हाला आता कलर दिसतोय ना. आणि मी हाच रंग ठेवणार आहे भिंतींना. लाईट खूप चांगलं, म्हणजे बाहेरून पण सूर्यप्रकाश येतो तर घरात प्रकाश दिसतो. आणि जेव्हा रात्री पण जेव्हा तुम्ही बल्ब वगैरे लावाल ना लाईट
कारण तेव्हा पण आजूबाजूला भिंतींना सफेद कलर असेल ना, तर घर खूप प्रकाशमय दिसतं, त्यामुळे कुठलाही वेगळा कलर सध्या तरी डोक्यात नाही आहे. नंतर करू आपण जेव्हा कंटाळा येईल सगळ्या वॉल्सचा, जेव्हा सफेद सफेद बघून मिळेल तेव्हा एखादी भिंत आम्ही वेगळी कलर करू शकतो, पण सध्या तरी बजेटमध्ये पण कलर नाही आहे आणि करायचा पण नाही आहे. शेवटी बिल्डरने जो कलर मारून दिला तो किती दिवस टिकतोय तो पण आपल्याला बघायला लागेल. त्यामुळे आणि कलर न मारण्याचे कारण हे पण आहे, तर ऍटलीस्ट एक पावसाळा तरी जाऊ दे. भिंती किती होल मारतात खरी, ऍक्च्युअल काय आहे परिस्थिती, लाईक इट परिस्थिती काय ती समजेल. इथे पडदे येतील, सेटअप झालेला ऑलरेडी दाखवलंय तुम्हाला मागे. पण अजून बरेच छोटे छोटे गोष्टी बाकी आहेत, जास्त मोठ्या मेजर नाही आहेत पण तरी आहेत. आता तुम्हाला माहिती आहे घरात काय काय लागतं ऑफकोर्स, आणि आता घरात राहायला आल्यानंतर पण अजून डिटेल गोष्टी राहतील करायच्या, त्याही आम्ही करणारच आहोत आणि तो प्रवास तुमच्यावर चालूच राहणार आहे. पण तरी आता मी म्हणजे मला बरेच जण तेच म्हणतात की एकदम रिव्हील करायला हवं होतं, नाही माझ्या पोटात राहिलंच नसतं ते एकदम रिव्हील करायला, म्हणजे घरात काहीतरी काम चालू आणि मी तुमच्याशी शेअर करत नाही असं कसं होऊ शकतं, त्यामुळे म्हटलं नाही जाऊ दे. आणि ऑफकोर्स जर आम्ही करतोय तर ते बघून कोणाला तरी ते पण प्रोसेस फॉलो करायची असेल तर ते पण होऊ शकतं ना, त्यामुळे मी म्हटलं की शेअर करूयाच. तर चला आता आपण इथून सगळ्यांनी जाणार आहे विजय सेल्समध्ये, बरोबर ना? ठीक आहे चला, विजय सेल्समध्ये काय जाणार आहे ते तेच घेणार सांगते किंवा नंतर सांगेल. तर आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही विजय सेल्सला जाऊन येतोय, तर आमची एक चक्कर झालेली आहे तिकडे, आता आम्हाला पुन्हा जायचं आहे. का त्याचं मी कारण सांगते. तर तुम्हाला आठवत असेल आपण 2 दिवसापूर्वी 2 नवीन गोष्टी घेतलेल्या, त्यातला एक म्हणजे वॉटर प्युरिफायर आणि गॅस. तर शेगडी तर आपल्याला हवीच आहे, पण हा जो वॉटर प्युरिफायर आहे तो आम्ही करणार आहोत रिटर्न. तर तो परत करण्यामागचं मेन महत्त्वाचं कारण असं की एकतर आता आम्ही खूप बजेटमध्ये खूपच हे होत चाललं की कट टू कट चाललं, त्यामुळे जास्त गरज आता आम्हाला सध्या फ्रीजची आहे, कारण आमचा जो सिंगल डोरचा जो फ्रीज आहे ना तो आता ऑलमोस्ट म्हणजे गेलाच जमा झाला आहे, तर तो आम्हाला नवीन घ्यायचाच होता. तर आम्ही घरी आलो आणि आम्ही विचार केला की ठीक आहे वॉटर प्युरिफायर घेतला तर आपण, पण आता आपल्याला सध्या गरज जास्त फ्रीजची आहे. दोन्ही गोष्टी ठेवल्या असत्या पण तसं जास्त गरज आम्हाला फ्रीजची आहे. आता जाऊन आम्ही त्यांना दाखवणार, ते चेक करणार आणि मग आम्हाला ते फ्रीज येतील त्यामध्ये. तर पैसे द्यावे लागतील म्हणजे वरती, कारण तेवढं नाही ना, 15,000 मध्ये कुठला फ्रीज नाही, महागाई गेलो बहुत वाढली. बाय बाय 2 दिन के मेहमान. तर फायनली आपला फ्रीज डिसाईड झालेला आहे कोणता घ्यायचा आहे तो, आणि हा ओव्हरऑल असा आहे. त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला दिलात तर बरी होईल. हॅलो, सॅमसंग का 250 लिटर रेफ्रिजरेटर बाय किया है सर एंड मैडम ने. दिस इज़ कन्वर्टेबल फ्रीज़र, अगर आपका फ्रीज़र का यूज़ नहीं है तो एज अ फ्रिज बना सकते हो. ये सिर्फ मेक फॉर इंडिया प्रोडक्ट है, क्योंकि ज़्यादा करके इंडियन कस्टमर का फ्रीज़र का यूज़ नहीं होता, तो इसके लिए इन्होंने आइस बॉक्स वगैरह दिया है मूवेबल, जैसे कि आइस बॉक्स निकालिए, आइस का यूज़ नहीं है तो इसको एज अ फ्रिज बना के यूज़ कीजिए. बाकी है नीचे लेटेस्ट 2021 का मॉडल है, स्टैंड ड्रॉवर वगैरह सब इसमें दिया हुआ. स्पेशली याच्यात कांदे बटाटे वगैरे ठेवू शकतो आपण, लेडीज लोकांना स्टोरेज जेवढं मिळेल तेवढं कमीच असतं. आणि मोस्टली आमच्याकडे अंडे वगैरे पण नसतात, त्याच्यामुळे आम्ही याच्यात लिंबू आणि असं काहीतरी ठेवणार आहोत. आणि ही स्पेस मला खूप जास्त वापरता येणार आहे. इथे वरती जसं ते म्हणाले तसं फ्रीजरचा यूज खूप कमी असतो आमचा, त्यामुळे मग मला भाज्या असतील फळं असतील ती पण इथे स्टोअर करता येऊ शकते. आणि बरंच मोठं आहे, खाली पण भाज्यांसाठी बरंच स्टोरेज देतो. म्हणजे आमचा आत्ताचा जो सिंगल डोअर फ्रीज आहे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठा आहे, बरंच स्टोरी मिळणार आहे मला. आणि त्यांच्या आता ते एवढे वर्ष सेल करतात त्याच्यानुसार सॅमसंग कंपनी नंबर 1 रेफ्रिजरेटर मध्ये, नंबर 1 आहे ग्लोबली, नंबर 1 रेफ्रिजरेटर मध्ये एंड टॉप सेलर नंबर 3 है हमारे सारे. सबसे ज़्यादा जो थर्ड नंबर पे बिकता है ये वाला फ्रिज बिकता है, और ऑपरेटिंग वगैरह भी सब बाहर से ही. म्हणजे तुम्हाला जे पण काय ऑपरेट करायचं ते बाहेरूनच करायचं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे सिंगल डोअरमध्ये जे मागून पाणी वगैरे येतं, तुम्हाला जर फ्रीजर ते बंद करून त्याचं बर्फ काढायचं असेल तर ते सगळं जे खाली चिखल होतं ना ती मेन महत्त्वाची होणार नाही या फ्रीजमध्ये. हा ये गॅस किट सबसे ज़्यादा खराब होता है. अच्छा, घर पे ये वॉशेबल है.
ये सबसे ज़्यादा गंदा होता है और ये क्लीन नहीं कर सकते हैं, ये निकाल के क्लीन कर सकते हो। दूसरा, बदलापुर में सबसे ज़्यादा मेजर इशू अंबरनाथ बदलापुर में स्टेबलाइजर प्री ऑपरेशन फ्लेक्चुएशन होता है तो उसमें स्टेबलाइजर लगा हुआ है एंड कंप्रेसर भी इन्वर्टर है, लाइट बिल कम खींचता है एंड दूसरा इन्वर्टर घर के इन्वर्टर पर भी ये फ्रिज चला सकता है। एक ओवरऑल छान असा आमचा बाय हा। हां, जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही घेतली वस्तू की तुम्हाला आम्ही लगेच सांगणार की चांगला प्रॉडक्ट आहे आणि माहिती डिटेल मध्ये याच्यासाठी दिली की आम्ही तेवढं नाही व्यवस्थित सांगू शकणार, ते व्यवस्थित सांगतात। थँक्यू थँक्यू। चला मग डन केलेलं आहे, पेमेंट झालेलं आहे, फ्रीज येऊन जाईल 17 तारखेला। चला तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 15 तारीख आणि माझी आज सकाळची सगळी पाण्याची वगैरे कामं आवरल्यानंतर मी सगळ्यात पहिले काल आपण फ्रीज घेतला तेव्हाचं जे सगळं फुटेज आहे तोपर्यंतचं जेवढं मी शूट केलेलं ना काल दिवसभराचं तेवढं मी सगळं आत्ता इथे एडिट करून ठेवलेलं आहे, म्हणजे मग फक्त आजचा पार्ट जो आहे तो मला त्याच्यात ॲड करून मग व्हिडिओ बाकीचा एडिट करून काम पुढचं करायला सोपं पडेल, त्यामुळे मी आधी हे केलं आहे आणि आता मग मी किचनमध्ये जाणार आहे। पण सकाळी 9:30 वाजताच आपलं तिकडे कलरचं काम सुरू झालेलं आहे तर अमोल तिथे गेलं आहे आणि मी इथली कामं करते, त्यामुळे बघूया आता तिकडे कलरचं काम कसं चालू येते। ही एक ऍब्रो टेप आणली तर ते वरती जी पट्टी आहे तो जो ट्रॅक आहे हा वाला तो आतमध्ये तर तिथे लावायला, म्हणजे कारण कलर मारताना ते जर जाम झालं तर मग नंतर त्याचा मुवमेंट फ्री होणार नाही, तर ही ऍब्रो टेप लावतो तिथे। तर हे असं दिसतंय एकंदर, आत्ता जरा कुठे नीट दिसायला लागलं, प्लेन दिसतंय वॉल व्यवस्थित छान, कारण हे इथे पण थोडे थोडे भिंत खराब झाली होती मध्ये मध्ये, त्यामुळे आम्ही फक्त पूर्ण बेडरूम कलर करून घेतलाय आणि वरती पण सीनला पण घेतलंय, नुकताच आत्ता मारलाय त्यामुळे थोडं ओलं दिसतंय। हॉलमध्ये पण त्यांनी थोडं 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 कुठे पॅचेस होते तिकडे टचअप दिले घालून, हॉलमध्ये तर नाहीच कलर कुठे केलं आणि आपण जी इथे नवीन फ्रेम बसवली आहे ना त्याचं कलरचं काम करायचं आहे, हे चालू आहे, हे झालं की मग झालं काम भाई, कलरचं काम झालं मग फायनल, मग आपली आता साफसफाई आणि शिफ्टिंग, शिफ्टिंग या दोन मेजर गोष्टी राहणार आहेत। घर क्लीन करून आपल्याला 2 दिवसात सामान आणून शिफ्ट व्हायचं, तर आता माझ्या आजूबाजूला एवढा प्रकाश बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आम्ही डोंबिवलीला जिथे लाईट्स बघायला मागे आलो होतो तिथे चालू आहे, आता आम्ही फायनल शॉपिंग करायला आलो आहे। तर मी इथे कोणकोणत्या लाईट्स घेतल्या आहे, हॉलमध्ये कोणतं लावणार आहे, बेडरूममध्ये कोणतं आणि किचनमध्ये कोणत्या, या सगळ्याचे डिटेल्स मी जेव्हा त्या लाईट फिटिंग होतील त्यानंतर देईन किंवा उद्या परवा 2 दिवसात येतील परवा येतील फिटिंग करायला, तेव्हा मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन। आता आम्ही फक्त घेतोय आणि पुन्हा एकदा खर्च वाढलेला आहे, म्हणजे आम्ही जितकं बजेट कटिंग करायचा प्रयत्न करतो तेवढा आमचा बजेट वाढतच चाललाय असं वाटतंय। ते बघा तिकडे ते दिसत आहेत कार्डबोर्ड, ते आम्ही बॉक्स नवीन आणले आता, कारण आता परत पॅकिंग करायचे, इथे पण थोडं सामान पडलंय, तिथे लाईट्स घेतल्यात त्या पडल्यात आणि ही ट्यूबलाईट आहे, हे सगळं सामान मी माझ्या मांडीवरती घेऊन बसलेली आणि गाडीवरती, किती जास्त तुम्हाला माहिती आहे का जेव्हा गाडी फास्ट जात होती ना तेव्हा ते सगळं हवेने ते बॉक्स सगळे माझ्या अंगावरती असे धुतले, मी पूर्ण अशी वाकडी बसलेली अशी, पूर्ण माझी बॅक आहे ना ती अशी क्रॉस झालेली, पण काय बॅकली होती माझी बॅक, आता काय करणार ना ते आणायचंच होतं सामान तर कस तरी तर ते आणलंच, आणि काल तर म्हणजे हद्दच झाली, तो वॉटर प्युरिफायर पूर्ण मडे माझ्या मांड्यांवरती दोन्ही, आणि मी तो असा दोन्ही बाजूने असा धरला होता एवढा मोठा बलकीच्या बलकी, म्हणजे बॅकली होती काल माझं पोट पॉकवलं आणि ती माझ्या पोटावरती पूर्ण प्रेशर आलं त्याचं, म्हणजे फक्त माझं एवढंच म्हणणं आहे या व्हिडिओ मार्फत की माझ्या नवऱ्याने फक्त
ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेव की आपल्या बायकोने किती मेहनत घेतली ते बस बाकी काय कारण मी कधी कंप्लेंट करतच नाही की मागे मी बसलेली आहे तर मी किती सामान पकडू कसं करू तो जे घेईल ते सगळं मी धरून बसण्याचा मागे त्याला खूप कोऑपरेट करण्याचा पूर्ण प्रयत्न एकदम चांगल्या प्रकारे गाडी चालवण्याची जबाबदारी कोणावरती होती एक मिनिट जर मी मागे बसलीच नसती घेऊन तर गाडी चालवायचा प्रश्न झाला मग बांधायचं होतं ना बांधायला पण तुझी हे होती आता कसं बांधू असं कसं बांधू म्हटलं चल दे धरते असं कसं बांधू नाही अरे एक जण नसतो ना जेव्हा तर तेव्हा प्रॉपर होत बरोबर तेव्हा प्रॉपर होत नाही गावावरून आल्यास तेव्हा कळलं ना जेव्हा मागे माणूस नसतो तेव्हा कसं प्रॉपर होत ते जास्त वजन आणलं ना जिकडे एक तासाचा प्रवास आहे दोन तास लागले त्याला घरी यायला कारण ती सावरत सावरत एवढं पण खोटं नको बोलू कारण मागच्या व्हिडिओ एक मिनिट याच्या मागच्या व्हिडिओत तू बोललेलास की मी एकटा होतो ना हळूहळू आलो कारण ती गोणी ना घसरत होती त्यामुळे राहूच दे ठीक आहे चला आता ना तुम्ही आता सवय करून घ्या कारण हे आमचं असंच असतं तर चला मग मी बघा मी इकडे लॅपटॉप चालूच करते एडिट करायला बसत होती तेवढ्यात मला आठवलं की अरे व्हिडिओ पण संपायचा राहून गेलाय आता आम्ही ना रात्री पण पॅकिंग सुरू करणार आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ कट करेन आणि दुसरा व्हिडिओ स्टार्टच करेन म्हणजे एक पॅकिंगचा मी एक सेपरेट व्हिडिओ करेन यावेळेला असं मी विचार करते तर हा व्हिडिओ इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती नवीन काय सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती नवीन असाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके दादा बाय.